आठवून आपल्या समोर सर्वांचं मांडला त्याबद्दल धन्यवाद. अतुल सीड बेलगे साहेब, आपल्या एक विनंती आहे. हा रस्ता कुठपर्यंत जाईल मला माहीत नाही, परंतु आमच्या नेहरवडीकरांची एक आग्रहाची विनंती आहे की धरण संपल्यानंतर म्हणजे नदीच्या अलीकडं आणि पलीकडं थोडासा रस्ता आहे तो पण चालूमध्ये करून घ्यावाली या आमच्या नेहरवडीकरांच्या वतीनं अपेक्षा आहे. धन्यवाद. मला पण हा रस्ता कुठपर्यंत जाईल हे माहीत नाही, पण नेहरवडीवाले सुरळीत जातील एवढी व्यवस्था करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले कांदळे आणि येडगावचे सर्व ग्रामस्थ, उशीर बराच झालाय, मी जास्त वेळ घेणार नाही आणि मला जे बोलायचं होतं ते गुलाबशेड बोलून गेले म्हणून मला काय बोलायचं राहिलं नाही. पण असो, एक आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वच दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ते उपस्थित आहेत, खडूसकर साहेब आहेत. अनेक दिवसाची आपली प्रत्यक्षा होती. यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्पाकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्याला चांगला विकसित करायचा आहे आणि त्याच्या महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः अजितदादा पवार साहेब यांनी जो भरघोस निधी दिला, मी विशेषतः अजितदादांचा मनपूर्वक आभार मानतो. अजूनही हा रोड चार पदरी होणार आहे, या 5 कोटीमध्ये 2 पदरी होणार आणि उर्वरित अजून 4 कोटी 40 लाखमध्ये 2 पदरी होणार आहे. ह्या कामाची सुरुवात झाल्यानंत्र, आता ह्या काम प्रगतीपत्र आल्यानंतर, त्याचा रिपोर्ट आपल्या गेल्यानंतर पुढचे 4 कोटी 40 लाख ते लगेच मंजूर करणार आहे. जे कंपाऊंड वॉल अर्धवट राहिले ते उर्वरित कंपाऊंड वॉलच्या कामासाठी पण ते 4 कोटी 40 लाखाबरोबर काम पैसे देणार. हे जो मूळ प्रकल्प आहे जो बँकेसाहेब आमदार असताना आपण जो मंजूर केला आहे, त्याचा GR आला, पण नुसतंच GR आला नाही, त्याच्यावर पैसेसुद्धा आले, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला, DPR तयार केला. तर ते शासन काय करतं, अशा अनेक GR काढतात, पण ते GR पैसेच नाही, DPR नाही, काय करणार आहे ते माहीत नाही, फक्त लोकांना बोलवण्यासाठी असे GR निघतात. पण असा तो GR नव्हता. त्या GR मध्ये तेव्हाच्या कालावधीमध्ये 96 कोटीचा हा शासनाने GR काढला. त्यामध्ये संरक्षण भिंत, पोहोच रस्ता व इतर आनुषंगिक कामे यासाठी 18 कोटी रुपये, उद्यान विकसित करणे, स्मारकाचे काम अंतर्गत बांधकाम 23 कोटी रुपये, अंतर्गत बांधकाम पुलाचे बांधकाम 28 कोटी रुपये, बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वानुसार करावयाची कामे, करमणूक व वॉटर पार्क 25 कोटी रुपये, बोटिंग सुविधा 2 कोटी, असे 96 कोटीचा हा प्रकल्प होता. पण आता याला हे 2010-11 साली प्रकल्प डिझाईन केला होता आणि त्याचं सादरीकरण जसं विक्रमने सांगितलं, आपण ते चित्रफिताद्वारा ते इलेक्शनच्या माध्यमातून आपण काय मंजूर केले ते दाखवलं. पण आता याला खूप कालावधी झाले, तंत्रज्ञान बदलले, पर्यटनाच्या संकल्पना बदलल्या आहेत. टप्प्यांमध्ये या कामाचं विकसित करण्यासाठी आपण आता आखलेलं आहे. मग हे 7 टप्पे कधी विकसित होणार हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या पण मनात पडला. पण एका एका टप्प्याने आपण चालू करायचं आणि पर्यटक येण्यासाठी पहिला टप्पा येत्या वर्षभराच्या आतच पूर्ण करायचा असा माझा मानस आहे. त्याला कितपत यश येईल मला माहीत नाही, पण तो जर मानस माझा आणि आपला सर्वांचा एकत्रित संयुक्तिक असला तर तो निश्चित प्रकारे आपण हर्षल भाऊ तो गाठू शकू. शेवटी तुम्ही इथं भावना व्यक्त केली की वेगवेगळ्या पक्षामध्ये आपण काम करतोय, पण तालुक्याचं नेतृत्व असताना प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचे कामं करण्याचा माझा हा मानस आहे आणि पक्षविरहित आपण काम केलं गेलं पाहिजे. तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मी पूर्ण केल्या, अजूनही बऱ्याचशा मागण्या आहेत. तुम्ही मला जे उर्वरित कामांसाठी 50 लाख रुपयाचा निधीची जी मागणी केलेली आहे, तुम्ही जरी सविस्तर बोलले नसतील तरी ह्या 50 लाखाच्या विकास कामाच्या वितरण करण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी इथं जाहीर सांगतो. शेवटी पक्ष आहे, पुढं आता निवडणूक आहे, तुम्ही जसं शिवसेनेचं काम करणार आहे तसं आमचे काही मंडळी राष्ट्रवादीचं काम करतील, बाप्पू आणि विक्रम तर राष्ट्रवादीचे पताका घेऊन पुढं पळणार आहेत. हसले का आहे ना, ऐका ऐका, असं आपण काम करत असताना पक्ष तेव्हाच्या हो, पण ही दोन गावं आहेत ना, ही वल्लभशेठ बेनके साहेबांची गावं आहेत, ही दोन गावं अतुल बेनकेंची आहेत, ही दोन गावं ही आपली आहेत. मी आहे तोपर्यंत मला ह्या 3 प्रकल्प पूर्ण करून पुढं जाण्याचा माझ्या मनामध्ये मानस आहे. ते कुठले 3 प्रकल्प? एक म्हणजे यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प. मग अनेक लोकांच्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, त्या अडचणींना त्या लोकांना विश्वासात घेऊन
त्यांच्या समस्या काय त्या जाणून पुढे जाण्याचा आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू, नाही तर आम्ही एका बाजूला ओढलो तर इतर पक्षाचं तिकडं ओढतो, मग आपण दोघं एकाच बाजूला ओढला तो गाडा लवकर जाईल, पण ते आपला हा महाविकास आघाडी आहे. आता क्रीडा संकुलचं काम आहे, क्रीडा संकुलच्या कामाच्या बाबतीत दुसरा प्रकल्प जो आपला करायचा त्याच्या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या सरपंच उपसरपंच आणि त्या बॉडीनी त्याच्यातून मार्ग काढला, त्या मार्गाशी मी त्याच्यावर सहमती दर्शवली आणि अशा प्रकारचं काम आपल्याला पुढं घ्यायचं आहे. तिथं लागेल त्या बाजूच्या शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी पण आपण निधी देऊ, त्यांना माझ्याकडे बोलवा आणि त्याचं कंपाऊंड वॉलचं काम चालू करून तालुक्याचं क्रीडा संकुल आपल्या गावात होणार असं मोठं काम आहे. बरं, प्रत्येक तालुक्याला हे सरकार क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये देतो आणि ते 5 कोटी खर्च करण्यासाठी तिकडे 10 एकरची जागा लागणार आहे. 10 एकरची जागाला आपण कंपाऊंड तर करणार आहे, पण मी फक्त 5 कोटीवर समाधान नाही. मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले चांगले कुठे क्रीडा संकुल आहे त्याचा अभ्यास केला, जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाऱ्याला चांगल्या प्रकारचा प्लॅन म्हणायला लावला, आपल्या तालुक्यातल्या क्रीडा शिक्षकांना विश्वासात घेऊन तो प्लॅन तयार केला आणि बच्चू कडू जे आता मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जसा क्रीडा संकुल आहेत तसं 15 कोटीचं क्रीडा संकुल मला इथं करायचं आहे. हे जे माझ्या मनामधलं मानस आहे मी तो दादांकडे पण सांगितला. दादा म्हटले सगळे जेव्हा होईल तुमची जागा तुमच्या ताब्यात येईल आणि प्रोजेक्ट सादर होऊन तो सगळं सर्टिफाय होऊन माझ्याकडे येईल, मी तुला 5 नाही 15 नाही तू अजून माहिती तरी देईल, तर ते सगळं पूर्ण करून आपण आणलं पाहिजे. पण आता ग्रामपंचायत आहे, मी असेल, आपण सगळेजण मिळून तो क्रीडा संकुलाचा प्रकल्पसुद्धा पूर्णत्व देण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करू. त्याचबरोबर बोरवाडीच्या ITIचा जो विषय आहे, वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये ती जागा आपण आरक्षित केली, नंतरून कंपाऊंड वॉल झालं, आता त्याला पदनिर्मिती करून क्रीडा विशेष ते ITIची इमारत उभं राहण्यासाठी त्याच्यावर आपल्याला निधी टाकायचा आहे. ह्या पदनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आत्ता आपण आहे, ते झाल्यानंतर तो प्रकल्प जर झाला तर येडगाव आणि कांदळी हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू होते. जुन्नर तालुक्यातले ग्रामीण भागातले जेवढे शालेय विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना पुढं तयार करण्यासाठी आपले क्रीडा संकुल करायचे. ITIमधला एकही तरुण बिगर नोकरीचा राहत नाही, कंपनी लाईन लावून उभी राहते आणि म्हणून हे जे 3 प्रकल्प इथं होतील आणि हजारो नाही लाखोंच्या संख्येने लोक इथं यायचे जेव्हा प्रयत्न करतील तेव्हा इथं स्थानिक प्रकारे रोजगार वाढणार आहे. आपल्या ह्या परिसरातल्या सगळ्याच किमती सगळेच व्यवसाय हे अत्यंत द्विगुणित त्रिगुणित नाही तर 10 पटीने वाढणार आहे. हा सगळा फायदा हा आपल्या सगळ्यांना आहे, म्हणून एकत्रितपणे आपण पक्षाच्या विरहित सगळ्या बाजूला ठेवून आपण एकत्रित पद्धतीने पुढे चालण्याचा मानस ठेवूया, एवढं या मताचा मी आहे आणि त्याच विचाराने आपण सर्वजण पुढे चाललं गेलं पाहिजे हे मी सांगतो. ह्याही भूमिपूजन करत असताना दोन्ही सरपंच इथले ज्येष्ठ नागरिक गुलाब शेठ आपल्या सगळ्यांच्या हस्ते आमचे सूरज विकासभाऊ दरेकर यांच्या हस्ते आपण भूमिपूजन केलं, पण आपसुकच वळल्यानंतर कुणीतरी आवाज टाकला की शेवाळे साहेब काम चांगलं करा. पूर्वीच्या कामाच्या बाबतीत त्यांचा अनुभव चांगला नाही, आता लोकप्रतिनिधी बदलला आहे, अनेक वेळा ह्या कामाच्या बदल्यात तुम्हाला दुसरं काम करून पण देतो ह्याच कामामध्ये असं काही सांगण्यातसुद्धा आलं असेल. असं केल्यावर कामाचा दर्जा राहत नाही आणि हे शब्द लोकप्रतिनिधीसमोर ठेकेदार दबावाखाली काही बरळ किंवा काही सांगेल पण त्याच्यात काय खरं तथ्य असतं, दर्जा राखण्यासाठी काय काय करावं लागतं, एक इंजिनियर असल्यामुळं मला ते माहीत आहे. शेवटी लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारच जर रस्त्याचे पार्टनर झाले तर रस्त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं उदाहरण हे रस्ता. तसं आपल्याला करायचं नाही इथून पुढं. ज्याला जी जी खुर्ची दिली त्या त्या खुर्चीचं जबाबदार पद्धतीचं भान ठेवून पुढं चालण्याची भूमिका ठेवली पाहिजे. ठेकेदार आहे ना, ठेकेदारनं त्याचं काम चांगलंच केलं पाहिजे. अधिकारी आहेत ना, जबाबदारीची खुर्ची त्यांनी काम चालू केली. लोकप्रतिनिधी आहेत ना, सरपंच आहेत ना, जिल्हा परिषद सदस्य आहेत ना, आमदार आहेत ना, त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे. मी तर ह्या मताचा आहे, जो ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल तो त्याच्या घरी सक्षम पाहिजे, त्याचा व्यवसाय चांगला पाहिजे,
तरच तो राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचं विकासाचं काम चांगलं करून दाखवू शकतो, जसं विक्रमने दाखवलेलं आहे, हर्षल पण दाखवतो. जर एखादा काहीच नसेल आणि तो जर राजकारणामध्ये आला तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण पुढं चालत असताना आपल्याला जी जबाबदारी दिली लोकप्रतिनिधी म्हणून, आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडतोय का नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी आता परवा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. काय आहे प्रजासत्ताक दिन? प्रजासत्ताक दिनाला हे प्रजाची सत्ता त्या दिवशी स्थापन झाली, म्हणजे लोकशाही देश अधिकृतरित्या आपला स्थापन झाला तेव्हा तो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. लोकशाही म्हणजे काय? या देशामध्ये कोणी कसं जगायचं आपल्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. येडगावतले लोक, कांदळीतले लोक याच्यापेक्षा बाहेरचे कितीतरी लोक आपल्याकडे इथं आलेत, या रस्त्याला आलेत का नाही, आपली भावंड झालीत. या देशाने त्याला तो स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. पण जसं प्रत्येकाला जगायचं स्वातंत्र्य आहे तसं प्रत्येकाला जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत. आणि ज्याला ज्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी ते जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडल्या तरच आपला देश ह्या जगामध्ये एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचं मी सांगू शकत नाही, पण ज्या तालुक्याचं मी लोकप्रतिनिधी करतोय तिथल्या तरी सगळ्याच लोकांनी त्याच्या त्याच्या खुर्चीचं भान ठेवून जर पुढं चालण्याची प्रामाणिकपणे भूमिका ठेवली, जातीविरहित पक्षविरहित सगळ्याच गोष्टीविरहित जर पुढं चालण्याची भूमिका ठेवली तर हा आपला तालुका अत्यंत बलशाली आणि ताकदीने झाल्याशिवाय राहणार. शेवटी राजकारण आहे, सत्ता केंद्र आहे, ज्या पक्षावर आपण सातत्याने भांडत होतो हरिवंश तेच दोन पक्ष आता वरती एकत्र झाले. देवराम लांडे तिकडे भाषण करतो, जर उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब जर एकत्र झाले असतील तर आपण तरी एकमेकाच्या कशाला भांड्या भांडायच्या, मी ती त्याची भाषा झाली. म्हणून ते एकत्र झालेत, आपण एकत्र येऊन पुढे जात असताना आपल्या तालुक्याचं वैभव आणि भविष्यातलं जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर आधी शरदचंद्रजी पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, आता अजितदादा पवार. म्हणून कोविड काळात सगळ्यात जास्त निधी पुणे जिल्हा, कोविड काळात महाराष्ट्रातल्या DPCचं सगळ्यात एक नंबरचं बजेट पुणे जिल्हा, हे मेंबर आहे तिथं, महाराष्ट्रात कुठं तेवढं बजेट नाही. ह्या जिल्हा परिषद, पुणे जिल्हा परिषद महाराष्ट्रात कुठंच नाही, ह्या आपल्या पुणे जिल्हा परिषदला सगळ्यात हायेस्ट बजेट 700 crores 700 crores DPCला 800 crores हे कुणी केले तर हे अजितदादा पवार साहेबांनी केले. आधीचे जेव्हा आमदार होते बेनके साहेबांच्या कालावधीमध्ये 2 crores निधी होता आणि 2 crores डोंगरी विकास. शरददादा जेव्हा आमदार होते तेव्हा आमदार निधी 2 crores होता आणि डोंगरी विकास 2 crores होता. मी जेव्हा आमदार झालो अजितदादा अर्थमंत्री होते, त्यांनी पहिल्या टर्ममध्येच 3 crores आमदार निधी आणि 2 crores डोंगरी विकास निधी. कोविड आला, राज्याची आणि केंद्राची आर्थिक परिस्थिती ढासळली तरी दुसऱ्या बजेटच्या सेशनला आमदार निधी किती केला? 4 crores आणि डोंगरी विकास 2 crores. म्हणजे एवढा धडाधड निर्णय घेणारा आणि आमदारांना स्वातंत्र्य देऊन तेवढी ताकद निर्माण करून देणारा आपला नेता अजितदादा पवार साहेब. आणि हे पण काम यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प, क्रीडा संकुल, ITI ह्या सरकारच्या लाल फितीमध्ये एकदा गेला तर त्याला लय घोळायला लागतं. पण हे आपले नेता अजितदादा पवार साहेब, वळसे पाटील साहेब हे असल्यानंतर हे पुढं आपल्याला जलद गतीने हे प्राप्त होऊ शकतं आणि जलद गतीने राजकारणात आपण भांडू, पण हे आपल्या गावचे वैभव आणि ह्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपलं कार्य करण्यासाठी हे आपलं केलं पाहिजे. माझ्या मागं सुखदेव शेटनेरकरांचे चिरंजीव बसले, त्याला पण बोलायचं होतं पण आता ही सगळी मोठाली मंडळी बोलली म्हणून तो बोलू शकणार, पण त्याच्या भावना काय त्याने माझ्या कानात सांगितलं आणि ते रास्त आहे. ह्या तालुक्यातले जेवढे धरणातले धरणग्रस्त आणि पुनर्वसित जे गाव आहे त्यांचे काही प्रश्न राहिलेले आहेत, त्या प्रश्नाच्या संदर्भात येडगावच्याच नाही तर तालुक्यातल्या 22 गावांच्या प्रश्नासंदर्भात पुण्याला आम्ही DRO आणि ॲडिशनल कलेक्टर विजय देशमुख, DRO उत्तम पाटील ह्या पुनर्वसाच्या संदर्भात त्यांच्याकडे काम आहे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माने साहेब, सगळे जिल्हा परिषद सदस्य
यांची आम्ही संयुक्तिक मीटिंग घेतली आणि पुनर्वसनाच्या खात्याकडून पुनर्वसित गावाला ज्या ज्या योजना आपल्याला द्यायच्या होत्या कुठल्या दिल्यात कुठल्या नाही दिल्या याचं प्लॅन तयार करायला लावलं. जर एखाद्या गावाला त्यांनी रस्ता केला असेल पुनर्वसन खात्याने आणि तो रस्ता जर नादुरुस्त आला झाला असेल तर तो पण घ्या. पुनर्वसन खात्याने द्यावा अशी आमची अपेक्षा नाही, पण या सगळ्या पुनर्वसित गावांचे प्रश्न मिटण्यासाठी काही पुनर्वसन खात्यातून आणि काही वेगळ्या वेगळ्या निधीतून ते काम करण्यासाठी मला पहिलं टार्गेट आहे. म्हणून ह्या गावात येडगाव गावातले विशेषतः जे पुनर्वसित गावठाण आहेत धरणग्रस्त आहेत ज्या धरणग्रस्तांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत ज्यांच्या धरणाच्या कडच्या जमिनी आहेत त्यांच्यापर्यंतच्या पोच रस्त्यांची यादी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांच्या बोर्डनी तयार केली. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातपर्यंत गेले. थोरात साहेबांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं. कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्हाला जे काही पुनर्वसनातून देऊ करायचं होतं ते सगळे आम्ही केलेलं आहे. जरी ते केलं असेल त्यांच्या नियमानुसार, पण माझ्या गावाला ज्यांना ज्यांना जिथं जिथं पोच रस्ते पाहिजे असेल त्यांना मी सांगितले ते याद घेऊन या. माने साहेबांना मी बोलवतो, त्यांनी काय प्लॅन केलाय तो बघू, त्याच्यात काय ॲड करायचं तुमच्या तुम्ही जे सजेस्ट कराल ते पण आपण ॲड करू. आणि या सगळ्याचे सगळे कामं माझ्या प्रत्येक कुटुंबाला समाधान वाटेल अशा प्रकारचं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्नशील तर करूच, पण मी आमदार आहे तोपर्यंत आपण ह्या 22 धरणग्रस्त गावांचे पुनर्वसनाचे सगळे कामं पूर्ण आपण करू हा माझ्या मनामधला एक मानस. कारण धरणग्रस्त गावचे काय काय व्यथा आहेत मला माहिती आहे. आमचं हिवरे बुद्रुक गेलेलं आहे, उमरज गेलेलं आहे, ओझर गेलं आहे, येडगाव नगर, कैलास नगर, कोण आहे, आपण एकच आहेत ना. आणि म्हणून ह्या गावाचे जे प्रश्न आहेत ते मी पूर्वीपासून बेनके साहेबांना माहिती आहेत, मला माहिती आहेत. आपण ते एकत्रितपणे पुढे नेण्याचं काम करूया. हे जे पर्यटन प्रकल्प आहेत त्याच्यात अजूनही अनेक प्रेझेंटेशन किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना मी या दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच इथले जे काय आजपर्यंत गुलाब शेटनी काम केले आपण सर्वांनी काम केले त्यासाठी आपण एकत्रित बसून काम करूया. आणि पुढं या दोन्ही गावाच्या विकासासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करू एवढं मी सांगतो. शेवटी मी तालुक्याचं कारभार बघत असताना जसं पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत आपल्याला अनेक गोष्टीला सामोरे जायला लागते त्याबद्दल आपण तर करतोच, पण 165 गाव आहेत, 143 ग्रामपंचायत आहेत, 90 वाड्या आहेत, 65 गाव आपले आदिवासी विभागाचे आहेत, जवळपास 72 ठाकरवाड्या आहेत, बौद्ध वस्त्या आहेत. ह्या गावांच्या प्रत्येक ठिकाणी काम मला करायचं, पण आपल्या गावचं जेवढं चांगलं प्लॅनिंग आपण कराल तेवढं विकासासाठी निधी टाकण्यासाठी आम्हाला ते सोयीचं होतं. तुम्ही निवडून आल्यानंतर पहिली बॉडी जेव्हा माझ्याकडे आली, विक्रम आले काय आणि हर्षल आले काय किंवा योजना तय आले बाप्पू आले आधी सुदर्शन होत, मी त्याला एकच सांगितलं गावामध्ये काय काय काम करायचं यादी करा. गावातलं काम करत असताना प्रत्येक रस्त्याची कॅटेगरी करा, मग ODR कुठला आहे, VR कुठला आहे, MDR कुठला आहे, स्टेट हायवे कुठला आहे किंवा याच्यापैकी कुठलाच कुठे कशा देत नाही तो नॉन प्लॅन कुठला आहे त्याच्या सगळे आराखडे तयार करा. आणि मग जिल्हा परिषदचा, DPCचा, जनसुविधेचा, नागरी सुविधेचा, आमदार फंडाचा, नाबार्डचा, स्टेट हायवेचा, स्टेट बजेटचा, 25-15 कुठं कुठं काय काय निधी टाकता येईल तसं आपण ते ॲलोकेशन करू शकतो. होतं काय, जर एखादा VR जो जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा DPCच्या माध्यमातून आपण जर काम करणार असतो आणि आपण जर त्याच्यावर आमदार फंड खर्च केला तर आमदार फंड हा आपला हा विशेषतः नॉन प्लॅन रस्त्यावर खर्च केला गेला पाहिजे. याला तर योजनेतून पैसे येणार आहेत, पण आपण आपल्या हक्काचा आमदार फंड वेगळीकडेच खर्च केल्यानंतर हे रस्ते डबल टेबल होतात, पण जे रस्ते आपल्याला करायचेच आहेत ते होत नाही. याचं प्लॅनिंग तुम्ही करा, केलं असेल माझी अपेक्षा आहे, नसन केलं तर परत उद्या बसा. गणेश आवटी हे आलेत का इथं? हा चांगला तो हे आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आमचा अजितने ते बागलोरे गावठाण बेंदमाळ्याच्या रस्त्यासाठी त्याच्याकडे त्यांनी माझ्याकडे मागणी, आम्ही तो एका 30-54 कुठेतरी हेडमध्ये बसवला. आता बसवलं म्हणजे मी तिथं सांगितलं ली तिथून मंजूर पण झाला, पण तो नॉन प्लॅन रस्ता असल्यामुळं तो रस्ता झाला नाही. आता हे कशामुळं झालं, ग्रामपंचायतनी हा रस्ता नेमकी कशात बसतो काय नाही बसतो याची अपुरी माहिती असल्यामुळं सगळ्या सगळ्या गावचे सगळेच रस्ते मी काय लक्षात ठेवू शकत कशामध्ये. हा बरं, आता प्लॅनमध्ये जर रस्ते नसतील तर प्लॅनमध्ये कन्वर्ट करण्याची पण एक प्रोसिजर आहे. दिली आहे का ती?
ती प्लॅन मध्ये कन्वर्ट करा. जे व्ही आर असतील, इतर जिल्हा मार्ग असतील, ग्राम असतील, ते जर ठराविक लांबीपेक्षा मोठे असतील तर ते स्टेटकडे मी घेऊ शकतो. म्हणून ते आपण प्लॅनिंग जे तुम्ही आता करण्यासाठी देखील प्लॅन मध्ये घेण्यासाठी त्याचा एक मला आराखडा द्या. स्टेट हायवेकडे जर तुम्हाला जे जे रस्ते घ्यायचे असेल त्या अधिकाऱ्याशी मी संबंधित बोलून त्याच्यामध्ये करा आणि अशा प्रकारे कार्य करण्यासाठी आपण पुढे जाऊया. विकास दरेकर आहे, मी आहे, खासदार साहेब आहे, आम्ही तिघं मिळून तू जे सांगितले तुमच्या गावासाठी 50 लाख रुपयाचा निधी येत्या पुढच्या वर्षभरामध्ये मी देईन असं इथं तुम्हाला निश्चित प्रकारे जाहीररित्या सांगतो. पुनर्वसनाच्या कामाच्या संदर्भात जे जे प्रलंबित प्रश्न आहेत प्लॉट वाटपाच्या व्यतिरिक्त, ते प्लॉट वाटपामध्ये बरंच गोंधळ असतो त्यात मी सांगत नाही, पण रस्ते आणि जनसुविधेसाठी रस्ते आपण मंजूर केलेत, त्याचे उद्घाटन भूमिपूजन खासदार साहेबांनी माझ्या हस्ते होणार होते. खासदार साहेब आले मी येऊ शकलो नाही, माझ्या डोळ्याचं तेव्हा जरा खूप जास्त होतं, अजूनही थोडा आहे जरा प्रॉब्लेम. आणि अजूनही उर्वरित जे रस्ते आपल्याला करायचे ते आपण घेतोय. काही रस्ते स्टेटच्या म्हणजे आपले होणार होते, थोडंसं अडचणीत होती, त्याच्यामध्ये आपण थोडीशी कायद्यात बदल करून आपण ते केलेले आहेत. पण ही जी गावं आहेत ही कुठल्याच बाबतीत दोन तीन गट, दोन तीन पक्ष याच्या राजकारणाचा बळी न पडता कामं होणं आणि त्या गावचा विकास होणं याच्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कटिबद्ध राहूया एवढं मी आपल्याला विनंती करतो. शेवटी मी मदत करत असताना काही लोक येणार त्याचा एक वेगळा प्रचार करणार, गावात वेगळं वातावरण तयार होणार, उगाच पैसे दिले का काय, उगाच त्याच्यावर बसलो की काय, अशी माझी भावना होऊन देऊ नका. ज्याने त्याने आपल्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करा. माझ्याकडे आज मी म्हणणार पण नाही, पण आपण आपलं काम करत असताना त्याच्यातून वेगळंच वळण लागेल अशा प्रकारचं कार्य आपण करू नये अशी मला आपल्याला विनंती करायची. ह्या रस्त्याचं अॅक्विजिशन पूर्वी इरिगेशननी केलेलं आहे. या अॅक्विजिशनच्या पुन्हा त्या दिवशी मला तुमचे डेप्युटी इंजिनियर आणि विशेषतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे आम्ही सहज धरणाकडे जात असताना मी फिरताना पाहिले. प्रथमदर्शी तर या एवढ्या याच्यामध्ये कुठलं अतिक्रमण आलेलं मला दिसलेलं नाही. आलं असेल तर एखादं दुसरं शेड किंवा गायांच्या खुट्या आणि अजून कुठली तरी एखादी दोन झोपडी असेल, पण हे काम करत असताना तिथून तर थेट धरणापर्यंत आपण आता 2 लेन रोडचं काम करतोय. एमएसीबीचे पोल आपल्याला शिफ्ट करायचे आहेत. डिवायडरच्या पलीकडचा रस्ता करत असताना ती जी काही लाईन आउट होईल त्याच्यामध्ये कृपया करून आपण सर्वांनी सहकार्य करावं. इथे उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधी जेव्हा जेव्हा काही काही प्रश्न विचार उपस्थित होईल, समजा काही गुलाबशेटच्या विचारचे काय असतील किंवा आपल्या विचारचे काय असतील, जो जो गोष्ट असेल तुम्ही तिथं उभं राहून ते काढून द्या. जर तुमच्यापर्यंत काही प्रश्न असेल ते काढून द्या. शेवटी हा रस्त्याचं भूमिपूजन केलंय, अधिकारी इथं आहेत, ठेकेदार इथं आहेत. जर नाठाळ पद्धतीने कोणी जर अडवायचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. असं होऊ नये. तुम्ही माझे भावंडच आहेत, कारण हा जलद गतीने आपल्याला पूर्ण करायचा आहे. पावसाळ्याच्या आत तर नक्कीच पूर्ण करायचं आहे, पण माझा मानस असा आहे की ह्या बजेटमध्ये त्याला फंडिंग आणून या पावसाच्या आत परत 2 लेनचं आपल्याला भूमिपूजन करायचं आणि ज्या कंपाऊंडवरचं काम पूर्ण करायचं असा माझ्या मनामध्ये मानस आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचीच सहकार्याची मदतीची गरज आहे. क्रीडा संकुलचं पण तुम्ही ज्या पद्धतीने आखले